श्री दिलीप योहान वर्वी आपले आभार प्रभु आपली सेवा करो आशीर्वादित जे लेकर उभे आहेत प्लीज आपण बसून जा आणि जे आपण उभे आहात चेअर आहेत आपण बसू शकता लेकरं जे इकडे तिकडे पळत आहेत लेकरांना थोडा वेळ शांत बसा प्रार्थना करू आणि पुढील आपल्या वचनाच्या सेवेकडे आपण जाऊया मी, मी रेव्हरेंड आरके के वळवी यांना विनंती करेन कृपया आपण प्रार्थनेने सुरुवात करावी आमच्या दयाघन दया आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू आजच्या दिवसासाठी आणि गेल्या दोन वर्षांपासून प्रभु ज्या दिवसाची वाट पाहत होतो आज तू आम्हाला सर्व लहान थोरांना एकत्र केलं येशू त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वर पित्या जे सुंदर गायनं आम्ही ऐकली आणि आता पुन्हा एकवार प्रभु प्रभू तुझ्या दासा करवी जे वचन आहे त्याचं स्पष्टीकरण आहे खुलासा आहे ते ऐकत असताना प्रभू तो आम्हाला ऐकणारे कान आणि समजणारं मन दे आणि आम्ही प्रार्थना करतो की त्यांना तो आपल्या आत्म्याचा दुप्पट वाटा द्यावा आणि प्रभू ही मीटिंग तू आशीर्वादित करावी अशा आशयाची प्रार्थना आज मी तुझ्या पायाजवळ करतो पुन्हा आजच्या दिवसासाठी आम्ही सर्वजण तुझ्या हाती पडतो आणि तुझ्या दासालाही आम्ही समर्पित करतो यासाठी की येणार जे वचन आहे ते वचन धैर्याने आणि आज्ञाच्या प्रेरणेने सांगण्यासाठी तू त्यांना अधिक सायाने मदत कर कृपा दे अनुग्रह दे अशी आम्ही प्रार्थना करतो येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक आम्ही आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी आपल्या मेळाव्याचे नियोजित वक्ते सन्मान्य डॉक्टर अतुला घमकर यांचं स्वागत करतो व पुढील वेळ वचनाच्या सेवेसाठी मी त्यांच्या हाती देतो प्रभू येशुख्रिस्त यांच्या नावामध्ये आपल्या सभागृह हा त्रेसष्ट वार्षिक मेळावा आहे दोन वर्षानंतर आता ह्या मेळाव्याची पुन्हा एकदा सुरुवात झाली आणि ह्या मेळव्यासाठी आपण ठिकाण प्रभू चवचन ऐकण्यासाठी सहभागिता घेण्यासाठी आणि नव्यानं प्रेरित होऊन आपण गावांमध्ये आपल्या शहरांमध्ये जाऊन जाऊन जाऊ प्रभूसाठी समज मी होती सेवा करण्यासाठी कर या उद्देशाने आपण आहात आणि म्हणून सर्वांचं मी प्रभूच्या नावामध्ये स्वागत करतो वार्षिक येण्यासाठी आग्रहाचा आणि आग्रहाचा जे म्हटलं तुम्ही जवळजवळ नाही म्हणजे होतो दोनदा नाही होणार माझी पत्नी जशी पाहिजे तशी बरी नाही गेल्या काही दिवसांपासून असून आणि तिला सुरस येणं फार कठीण होतं अजूनही कठीण आहे नाही परंतु यांच्या आग्रहाखातर आणि बऱ्याच वर्षानंतर मला आपल्याकडे येण्याचा प्रसंग मिळाला म्हणून मी खरोखर स्तुती करतो आणि आमंत्रण देणारे रिमेल पठारे माननीय मान्य डॉक्टर राजेश वळवी आणि मेळा सळांचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि स्तुती करतो या मेळाव्यासाठी आपण अनेक जण ठिकठिकाण त्या ठिकाणी आला आपला वेळ दिला श्रम घेतले एवढंच नाही तर काही काही धुळ्याच्या लोकांचा अपघात देखील झाला तरी या ठिकाणी आज आपण उपस्थित राहू शकलो आहे कृपा आहे कोविड काळामध्ये आम्ही सर्व जण मोठ्या कठीण परिस्थितीतून गेलो गेलो शेकडो पाळ प्रभूचे सेवक मिशनरी ह्या करुणाला बळी पडी 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 मी आज आपले पदाधिकारी यांच्या यांच्यासंगी बसून चर्चा करीत होत त्यांनी सांगितलं केवळ ह्या भागामध्ये जवळ एक्कावन पाळ त्रेपन्न पाळक वर्ग आणि पुढारी हे मरण पावले गोष्ट आणि परिस्थितीमध्ये आम्ही आहोत त्याचा विचार विचार असताना आम्ही केली पाहिजे की आम्हाला प्रसंग त्याने दिलेला आहे की पुन्हा एकदा ह्या शिवसेना भूमीवर आम्हाला त्याने सुखरूप ठेवलं आणि अशा इतर सर्व विश्वास विश्वासारे जे सॅमच्या मंडळाचे सहभाग झालेले लोक आहेत त्याच्या समोर ही संधी त्यांनी आम्ही दिली आणि अशा आम्ही खरोखर मनापासून या मिळालेल्या उपयोग करून घ्यावा हवा ही माझी माझीसाठी वाटवा पुन्हा एकदा स्तुती करूया

आणि त्यांचे जे तिसरे पिढी तिसऱ्या पिढ्यातले मिश्र होते रोल डुस्कर्स यांच्या समाज बरेच वर्ष मी लव महाराष्ट्र संधी असताना काम केलं आणि ठिकाणी त्यांच्या सेवा कार्यामध्ये मी देखील सहभागी झालो त्याच त्याच अनुषंगाने लव महाराष्ट्राने ज्यावेळेस या धानोरे भागामध्ये बरोदा भागामध्ये महाराष्ट्र मिशनरी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू केलं होतं त्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला येऊन मिस्त्रींना देत असताना शेवटच्या महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस आम्ही नाही धानुऱ्यावरून खोडद्यायला गेलो धानुऱ्यावरून खोडद्यायला गेलो जवळजवळ काही मैल चालत जावं लागलं आणि पाऊस सुरू झाला आणि मग पाऊस सुरू झाल्यामुळं आमच्या पायातल्या चपला तुटू लागल्यात जोडे झड जड झालेत ते आम्ही हातात घेतले पिशवीमध्ये बांधले डोक्यावर ठेवलेत आणि चालत चालत गेलो आणि त्या रात्री त्या खुर्दे शहरामध्ये कोणतरी मरण गावामध्ये मरण पावलं आणि मग ते रात्रभर आम्ही जागरणे केलेत पण दुसऱ्या दिवशी जवळजवळ साठ सत्तर मला वाटतं सर्व वसाबे लोक होते ते सगळे हो सर्वांची बाबतीस मी जवळजवळ एक दीड तास पर्यंत आम्ही करत होतो माझ्या आयुष्यातला पहिलाच प्रसंगी एवढ्या मोठ्या प्रमाणात ते बाबतीस मी करावेत परंतु त्यानंतर आज जवळजवळ तीस पस्तीस वर्ष झालेत मला ही दुसरी संधी या ठिकाणी आपल्याला आपल्यामध्ये येऊन वाचनाची सेवा करण्याची मिळा सेवा करण्याची संधी मिळाली म्हणून प्रभूची स्तुती करतो आता शे सव्वाशे वर्षापूर्वी स्वीडन आणि इतरत्र जे युरोपियन देश होते त्या ठिकाणाहून या ठिकाणी मिशनरी आले आणि ते सहज शहरामध्ये किंवा चांगल्या ठिकाणी जिथं सुखसोयी आहे त्या ठिकाणी जाऊन सेवा करू शकले असते परंतु त्यांनी जाणीवपूर्वक खानेशचे हे तीन जिल्हे निवडलेत आणि ह्या जिल्ह्यामध्ये येऊन त्यांनी अत्यंत खोलवर जाऊन प्रभूची सेवा केली धुळे नंदुरबार नाशिक जिल्ह्यामध्ये जे अनेक आदिवासी आहेत त्यांच्यापर्यंत सुवार्थ नेण्यासाठी अनेक मिश्रिणी आपल्या पिढ्या दिल्यात ओस्का सन जे आहेत त्यांच्या तीन पिढ्या ह्या ठिकाणी आल्यात कुटुंबचे कुटुंब, कुटुंब ह्या ठिकाणी आल्यात आणि त्यांनी आदिवासी भागातील लोकांना प्रभू येशूचं नाव कळावं त्याच्या समजावं आणि तो उद्धाराचा मार्ग समजून घेऊन पुढे सार्वकालिक जीवनात मध्ये त्यांनी प्रवेश करावा ह्या अनुषंगाने मिश्रेंनी मोठ्या प्रमाणामध्ये स्वार्थ त्याग केला त्या काळामध्ये दळणवळणाची साधनं नव्हती ज्यावेळेस मला आमंत्रण देण्यात आलं त्यावेळेस देखील मी म्हटलं तुमच्याकडे यायला फार कठीण वाटतं कारण तुम्ही मेनलाईनवर नाही आता सध्या आम्ही बंगलोरमध्ये असल्यामुळे तिथून येणं फारच कठीण होतं पण ते म्हणाले तुम्ही याच तुमची कशी आम्ही व्यवस्था करूच इथे येण्याचे मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस मी विचार केला की शंभर वर्षापूर्वी ज्यावेळेस मिश्रे आलेत त्यावेळेस किती कठीण काळातून ते गेले असतील आणि हे सर्व असून त्यांनी कष्ट करून अनेक प्रकारे स्वार्थ त्याग करून हजारो लोकांना प्रभू येशूच्या मार्गामध्ये आणलं आणि मग ह्या ठिकठिकाणी जे सेवा कार्य त्यांनी सुरू केलं त्या ठिकाणी मग ह्या विश्वास था मंडळ त्यांनी स्थापन केल्यात मुंदलवाड धडगाव तोरणमळ तळोदा शिरपूर दोंडायच्या नळगवांड ढेकवत आणि मग त्यानंतर नंदुरबार धुळे शहादा धानोरा सेलिमपूर तळोदा हे सगळे जे शहर आणि खेडी भाग ह्या ठिकाणी आता ख्रिस्ताच्या स्थापन झाल्या आज आपल्या पुढे हा प्रश्न आपण विचारूया तुम्ही ह्या सर्व वेगवेगळ्या मंडळातून या ठिकाणी उपस्थित आहात तुमचे पूर्वज कदाचित दोन पिढ्यापूर्वी तीन पिढ्यापूर्वी प्रभू इशुकडं आलेत ह्या मिश्रींच्या प्रभावामुळं किंवा तुमच्यापैकी पैकी काही जण आता नवीन रीतीने ख्रिस्ती झालेत प्रभू मध्ये आलेत आणि तुम्ही ह्या मंडळाचे भाग झालेले आहात प्रश्न हा आहे कि ह्या आज ज्या मंडळ्या आहेत सॅम परिसरामध्ये त्या कश्या आहेत त्यांची सर्वसाधन स्थिती कशी आहे त्यांची आध्यात्मिक पातळी कशी आहे त्यांची आर्थिक सामाजिक स्थिती काय म्हणते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या ह्या मंडळांना भवितव्य काय आहे ह्या सर्वांचा विचार करत असताना माझी इच्छा आहे की आपण पवित्र शास्त्रातून काही मार्गदर्शक तत्व समजून घ्यावीत जेणेकरून आमच्या मंडळांकडं आम्ही नवीन दृष्टिकोनातून पाहावं आणि आमचं स्वतःच परीक्षण करावं की आम्ही देवाच्या वचनाच्या प्रकाशामध्ये ज्या मंडळाचे आम्ही सहभाग भागी झालेले आहोत त्या वचनाच्या प्रकाशात चालणाऱ्या आहेत काय आणि म्हणून ह्या मंडळांच्या संदर्भामध्ये एक महत्वाचा प्रश्न मी तुमच्या पुढे उपस्थित करणार आहे आणि ते म्हणजे मंडळी म्हणजे आहे तरी काय आणि ह्या मंडळीचा उद्देश काय आहे देवानं ह्या मंडळांना का अस्तित्वात येऊ देलं आणि म्हणून त्यांचे जे सेवा कार्य आहे त्याकडं आज प्रामुख्यानं आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे आता जुन्या करारात जर पाहिलं तर जुन्या काळामध्ये ज्या ज्यावेळेस देवाचे लोक एकत्रित जे वेगळे केलेले होते जे निवडलेले होते ज्यांना इस्रायल लोक यहुदी लोक म्हणत असत त्या लोकांचा निवडलेल्या लोकांचा समूह ज्या ज्यावेळेस देवाची भक्ती करण्यासाठी एखाद्या विधीसमोर किंवा मंदिरासमोर मंदिरामध्ये किंवा सभागृहामध्ये जमत असत त्यावेळेस त्यांना कहाल असा हिब्रूमध्ये शब्द वापरलेला आहे कहाल म्हणजे देवाचे निवडलेले एकत्रित केलेले लोक आणि मग तोच विचार नवीन करारामध्ये येतो आणि त्यावेळेस आमच्या लक्षात असतं की ज्या सर्वांनी येशू ख्रिस्तावर आपला तारणार म्हणून स्वीकार केला विश्वास ठेवला आपल्या पापांची क्षमा त्या, त्याला मागितली आणि तो आमच्यासाठी आमची पाप घेऊन त्या वधस्तंभावर मरण पावला त्यावर जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो आणि इथून पुढे आम्ही ह्या जुन्या आमच्या सवयी आमच्या पापांना सोडून आता आम्ही नवीन जीवनामध्ये जाण्याचा निश्चय करतो आणि अशा रीतीने जे वेगळे केलेले लोक आहेत जे इथून पुढे एका सहभागितेमध्ये वाढणारे आहेत त्यांना नवीन करारामध्ये या हा शब्द वापरलेला आहे जुने करारामध्ये त्यांना वेगळ्या प्रकारे शब्द वापरण्यात आला होता जे देवाने वेगळे केलेले लोक होते ते फक्त यहुदी संप्रदायातले लोक होते कहा हा जो शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे पण नवीन करारामध्ये सर्व प्रकारचे लोक त्यामध्ये यहुदी हेल्लेणी आणि इतर सर्व प्रकारचे लोक ज्या ज्या लोकांनी ईश्वर विश्वास ठेवून त्याच्या मंडळीमध्ये सहभागी झालेत त्या, सह त्या सर्वांना भाग मिळाला असं दिसत तर आता आज आम्ही नवीन करारच्या पलीकडे जाऊन विसाव्या एकविसाव्या शतकामध्ये आलेले आहोत आमच्या ह्या आदिवासी भागामध्ये ज्या शेकडो लोकांनी हजारो लोकांनी प्रभू विश्वास ठेवला ते काय आम्ही यहुदी नव्हतो ते काय आम्ही देवाचे फार मोठे असेल सुशिक्षित असे लोक नव्हतो तर आम्ही सर्वसाधारण लोक होतो खेड्यापाड्यामधले लोक मी आज दुपारी आमच्या बंधू बोलत होतो आणि ते म्हणाले अगमकर आणखीन एक अगमकर आमच्या ओळखीचे आहेत ते कोण तुमचे मी त्यांना सांगितलं हे सर्व जे अगमकर लोक आहेत जे आमचं आडनाव आहे ते सर्व आम्ही एका लहानशा खेड्यात खेड्यातले आहोत विव्ह आणि ह्या विहिगावामध्ये आजही जायचं असलं तर आम्हाला रस्त्याच्या फाट्यावर उतरावं लागतं आणि तुम्ही पायी जावं लागतं आमच्या गावामध्ये तशा प्रकारच्या लोकांमधून प्रभूने आमची निवड केली आणि आता ही तिसरी की चौथी पिढी आहे की जी आता मंडळांचे एक भाग झालेली आहे तसेच तुमच्यापैकी कि कित्येक जण ह्या वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या गावामधून खेड्यांमधून जाती जमातीमधून आदिवासी भागामधून प्रभू ईश्वर विश्वास ठेवून त्याचे त्याचे लोक म्हणून आता निवडले गेलेले आहेत ज्या मंडळ्या सॅमच्या मंडळ्या ठिकठिकाणी आता स्थापन झाले आहेत त्यांच्या पुढं हा प्रश्न मी ठेवू इच्छितो की ह्या मंडळांचा उद्देश काय आहे ह्या कशासाठी प्रस्थापित झालेल्या आहेत आणि त्या कशा रीतीने आता हा उद्देश पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील त्यांनी असायला पाहिजेत तर आज तुमच्या पुढे मी तीन महत्वाच्या गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे ख्रिस्ती मंडळांचं उद्दिष्ट काय आहे किंवा ख्रिस्ती मंडळांचं सेवा कार्य प्रमुख सेवा कार्य असं काय आहे आणि त्याचा आम्ही जेव्हा विचार करतो त्यावेळेस तीन प्रकारचे सेवा कार्य मी तुमच्या पुढे ठेवू इच्छितो आणि माझी इच्छा आहे की आपण आपल्या मंडळांच्या संदर्भात तुम्ही पाळक असाल पुढारी असाल पंचवर्ग लोक पंचाचे सभासद असाल किंवा सर्वसाधारण सभासद असाल आपण सर्वांनी मिळून या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आम्ही खऱ्या अर्थानं देवाच्या वचनात देवाच्या वचनाच्या प्रकाशामध्ये आमच्या मंडळांचा उद्देश जो देवाच्या दृष्टिकोनातून आम्हाला पाहण्याची गरज आहे तो पूर्ण करतो काय तर पहिला उद्देश किंवा पहिलं सेवा कार्य मंडळीचं जे आहे ते देवाच्या प्रती ज्याला आपण ऊर्ध्वंगत सेवा कार्य म्हणतो मंडळीचा जन्म हा मनुष्याच्या इच्छेने नाही तर देवाच्या योजनेने झाला आहे नाही काय ख्रिस्त ह्या जगात जर आला नसता आणि त्याच्यावर आम्हाला विश्वास ठेवण्याची संधी मिळाली नसती आमच्या पापांबद्दल क्षमा मागून आम्हाला सावरकले जीवनाचा अनुभव आला नसता ती शाश्वती आम्हाला नसती तर कदापि आम्ही अजूनही आमच्या आदिवासी भागामध्ये जंगल तोड करत राहत राहिलो असतो पण येशूमुळं त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळं त्याची सुवार्थ आम्हाला कळल्यामुळं आज आम्ही त्याच्या मंडळीचे भाग झालेले आहोत <गणीस> आणि म्हणून मंडळी या नात्यानं आम्हा सर्वांचं पहिलं महत्वाचं कार्य आहे की देवाची स्तुती आणि गौरव करणं देवाची स्तुती आणि गौरव करणं पहिलं महत्वाचं कार्य ऊर्ध्वंग जे आहे ते येशू ख्रिस्ताने देवाने ख्रिस्ताच्या द्वारे आमच्या जीवनात जे काही केलं त्या कार्याला प्रतिसाद देऊन आम्ही जे अस्तित्वात आलेलो आहोत त्या आमच्या मंडळांच्या द्वारे देवाला गौरव दिला पाहिजे आम्ही कृतज्ञपणे प्रभूची स्तुती केली पाहिजे के की के केवळ येऊद्यांसाठीच नव्हे त्या निवडलेल्या लोकांसाठीच नव्हे तर जे आम्ही आता सर्व वेगवेगळ्या जा, जाती जमातीतून आलेल्या आहोत त्या आम्हा सर्वांना त्याने देवाच्या राज्याचे अधिकारी केलेला आहे आणि म्हणून त्याने जो त्याने जी कृत्य आम्हासाठी केली आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्याला आम्ही गौरव देण्याची गरज आहे तर आता प्रश्न पडतो की हे गौरव आम्ही कसं देतो देवाचं नाव आम्ही कशा रीतीने उंच करू शकतो हे आमची कृतज्ञता आम्ही कशा रीतीने देवाच्या प्रती दाखवू शकतो आणि त्याचं उत्तर हे आहे की देवाचं गौरव आमच्या मंडळीद्वारे जर करायचं असेल तर ते प्रथम स्तुती आराधना आणि सहभागितेद्वारे ज्यावेळेस आम्ही एकत्रित येतो त्यावेळेस देवाच्या गौरवासाठी आम्ही एकत्रित आलं पाहिजे आमचं सामूहिक उपासनेच्या काळामध्ये जे जमणं होतं ज्यावेळेस आम्ही एकत्रित येतो त्या सर्वांच्या द्वारे गौरव होईल देवाला सन्मान मिळेल याची आम्ही जाणून घेत जाणीव केली पाहिजे रोपगरास पत्र ह्याच्या पंधराव्या अध्यायात आणि सहाव्या वचनामध्ये सांगितलंय की तुम्ही सर्वांनी सर्वांनी एका एका मनाने किंवा एक अंतकरणाने आणि एक मुखाने प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे पित्याचे मंडळीमध्ये गौरव पिढ्यान पिढ्या करावे ज्या मंडळ आहेत जे प्रभूचे लोक आहेत त्यांनी एक दिलाने एकत्रित येऊन ज्या ज्या वेळेस आम्ही सामूहिक रीतीने भक्ती करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस एक दिलाने त्याची स्तुती आणि त्याचं गौरव येशू ख्रिस्ताद्वारे केलं पाहिजे आणि म्हणून मंडळीचं पहिलं महत्वाचं सेवा कार्य आहे की देवाच्या प्रती आमची कृतज्ञता दाखवून त्याच गौरव आम्ही केलं पाहिजे आता ज्यावेळेस आम्ही उपासना आराधना आणि स्तुती ह्या गोष्टी करतो त्यावेळेस आम्ही पाहिलं पाहिजे की ही जी स्तुती आणि आराधना जी आम्ही करतो ती केवळ शब्दानेच नव्हे तर ती विचारांनी आमच्या भावनेतून आमच्या शब्दातून आमच्या कर्मात आ, आ, कामामधून आम्ही ईश्वराचा सन्मान आणि गौरव केला पाहिजे ज्या वृत्तीने ज्या दृष्टिकोनातून आम्ही प्रभूचं स्तवन करतो प्रभूची आराधना करतो सहभागीता घेतो त्या सर्वाचा एकच उद्देश आहे की त्याद्वारे आम्ही देवाचं गौरव केलं पाहिजे मंडळीचं अस्तित्वच ह्या जाणीवेतून आम्ही पाहिलं पाहिजे की आम्ही आता देवाचे लोक झालेले आहोत आणि त्याबद्दल आम्ही प्रभू देवा तुला कृतज्ञतेने आभार मानतो आणि आमची आराधना आमचं एकत्रित येणं आमची सहभागिता आमचे विचार आमची कृती जी काही आहे ते सर्व आम्ही तुला अशा रीतीने करतो की त्याद्वारे तुला गौरव मिळ आमचं एकत्रित येणं एकमेकांसंगी सहभागिता घेणं आमची गीत गाणं आणि तुमच्यामधील कितीतरी चांगले गुणवंत कलाकार तरून आहेत ह्या ठिकाणी तरुण आणि तरुणी अगदी लहानापासून तो मोठ्यापर्यंत तुम्ही चांगले गाणं गातात आणि हे खरं अभिमानाची अशी गोष्ट आहे असं मी म्हणेन तसं पाहिलं तर कुठेही जा तुम्ही आदिवासी लोक गाण्यामध्ये फार प्रमुख असतात पुढे आलेले असतात कुठल्याही आदिवासी जा आणि आता त्याचा उपयोग तुम्ही ख्रिस्ती दृष्टिकोनातून करत आहात ही एक फार मोठी चांगली गोष्ट आहे आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही एकत्रित येता गीत गाता सा रीतीने सहभागिता घेता ते सर्व देवाच्या गौरवासाठी त्याचं नाव उंचावण्यासाठी करणं हे आवश्यक आहे केवळ एकत्रित येऊन त्याची उपासना आणि स्तुती करणं पुरे नाही तिचे वचन जेव्हा आम्ही ऐकतो जी सहभागिता त्या वचनाभोवती आम्हाला मिळते ती देखील अशा रीतीने आम्ही केली पाहिजे की त्याद्वारे देखील त्याद्वारे देखील त्या देवाचं गौरव झालं पाहिजे जे देवाचे सेवक आहेत केवळ इथं बसलेलेच आहेत असं नव्हे तर अनेक जण इथे देखील आहेत ते आम्ही जेव्हा देवाचं वचन सांगतो त्यावेळेस ते देवाच्या वतीने आम्ही सांगत आहोत ह्या उत्कंठ भावनेने आम्ही ते सांगितलं पाहिजेत त्या समर्पणाने आम्ही सांगितलं पाहिजे त्या त्या कष्ट कष्ट घेऊन तयारी करून केलेलं ते वचन सांगितलं पाहिजे कारण त्याद्वारे देवाचं गौरव झालं पाहिजे देवाचं नाव उंचावलं गेलं पाहिजे आणि त्यानंतरच मंडळाची वाढ होऊ शकते पण जे तुम्ही ऐकणारे आहात जे सर्व मंडळीचे सभासद आहेत लहान असो किंवा मोठी असो त्या सर्वांनी देखील अशा रीतीने देवाचं वचन ग्रहण केलं पाहिजे की ज्याद्वारे देवाच गौरव होईल आणि पुष्कळदा आम्ही ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आमचं एकत्रित येणं आमची भक्ती करणं आमचं वचन ऐकणं आणि वचन सांगणं हे सर्व आम्ही जर देवाच्या वचनाच्या देवाच्या वचनाच्या प्रकाशात पाहिलं तर ह्याद्वारे देवाचं गौरव होतं का हा प्रश्न आम्ही आज विचारण्याची गरज आहे पहिली महत्वाची गोष्ट मी तुमच्या पुढे सांगितली की मंडळीची पहिली जबाबदारी महत्वाची जबाबदारी जी सेवा कार्याच्या बाबतीत आहे ती म्हणजे आमच्या सर्व उपस्थितीपासून तर भक्ती करण्याच्या द्वारे देवाचं गौरव झालं पाहिजे आज आपण परीक्षण करूया आणि हा प्रश्न विचारूया की माझी मंडळी ती मंदलवाडची असो बायदेवे मंदलवाड हे पहिलं ठिकाण ज्या ठिकाणी प्रभूची सेवा प्रभूची सुवार्थ सांगितली गेली मी असं ऐकलं फ्रँकलिन साहेबांच्या वेळेस तर त्या मंडळापासून तर आमच्या इथल्या मंडळापर्यंत जे सर्व आमच्या मंडळे आहेत त्या आम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे की आम्ही आमच्या मंडळाच्या द्वारे खऱ्या अर्थानं देवाचं गौरव करतो काय जुन्या करारामध्ये ज्यावेळेस यहुदी लोकांना देवाची भक्ती करण्यासाठी आव्हान करण्यात येत असे त्यावेळेस त्यांना ही गोष्ट न, रोज आणि रोज आठवण करून देण्यात येत असे की त्यांनी त्या देवाची भक्ती करायचं ठरवलं आहे त्या देवाला जुन्या करामध्ये सांगितलं आहे की त्यावर प्रथम पूर्ण मनाने पूर्ण जीवाने पूर्ण शक्तीने प्रीतिकर प्रीतीकर जर आम्ही त्या देवावर प्रीती करत नाही तर आत्म्याने खरेपणाने आम्ही कशी त्याची सेवा करू शकू आत्म्याने खरेपणाने कशी भक्ती करू शकू आम्ही जे काही सर्व करतो आमच्या आमच्या मंडळांमध्ये आमच्या भक्ती सभामध्ये ते देवाला स्वीकारण्यास योग्य होतं का याचा विचार केला पाहिजे किंवा पुष्कळदा स्टेजचा उपयोग आम्ही एखाद्या शो सारखा करू शकतो आमच्या कलागुणांना आम्ही त्या ठिकाणी प्रकट करू शकतो आमच्या बोलण्याच्या आ, कलेला आम्ही दा लोकांना दाखवू शकतो जे काही आम्ही करतो ते स्वकेंद्रित रीतीने जर आम्ही करतो तर त्याद्वारे देवाचं गौरव नाही आणि म्हणून हा पहिला प्रश्न आम्ही आमच्या पुढं विचारला पाहिजे आम्ही सर्वांनी की जे काही आम्ही आमच्या मंडळाच्या द्वारे करतो ते देवाच्या गौरवासाठी करतो का आमचं एकत्रित येणं आमची उपासना आणि भक्ती करणं आमचं दान देणं देवाचं वचन ऐकणं उपासने नंतर सहभागिता मिळवून घेणं हे सर्व आम्ही ह्या एका प्रश्नाच्या प्रकाशात प्रकाशात अं वाचलं पाहिजे किंवा त्याचं परीक्षण केलं पाहिजे आणि ते म्हणजे ह्या सर्वांच्याद्वारे खऱ्या अर्थानं देवाचं नाव उंचावलं जातं हो का त्याचं गौरव होतं का त्याद्वारे आमची कृतज्ञता आम्ही दाखवू शकतो का तर प्रश्न हा होता की जर देवाचं गौरव आम्हाला करायचं तर आम्ही कशाप्रकारे करू शकतो मी तुम्हाला सांगितले पहिली गोष्ट स्तुती आराधना आणि आमच्या भक्ती सभांच्या द्वारे आम्ही देवाचं गौरव करू शकतो पण त्याचबरोबर देवाचं गौरव आम्ही शुद्ध आणि पवित्र जीवन जगण्याच्या द्वारे करू शकतो येशूने आपल्या डोंगरावरील प्रवचनामध्ये सांगितलं होतं मग ते पाच आणि स सोळाव्या वचनामध्ये सांगितलंय की यासाठी की तुमची सत्कर्मे पाहून त्यांनी स्वर्गातील पित्याचं गौरव करावा तुमची चांगली कामं पाहून देवाचं गौरव करावं देवाचे लोक म्हणजे देश ह्या जगातून ह्या पापमय जगातून काढून वेगळे केलेले लोक आहेत की ज्यांना आता प्रभून शुद्ध आणि पवित्र केलेलं त्याच्या पुत्राच्या पवित्र रक्ताच्या द्वारे आणि म्हणून त्यांच्या जीवनाच्या द्वारे, द्वारे खऱ्या अर्थानं प्रभूचं गौरव झालं पाहिजे जे काही आम्ही काम करतो जे काही आम्ही सत्कर्म करतो त्याद्वारे देखील आम्ही देवाचं गौरव करू शकतो आज पुन्हा एकदा तो प्रश्न मी तुमच्या पुढे ठेवू इच्छितो आपल्या मंडळांच्या जीवनाच्याद्वारे सभासदांच्या जीवनाच्याद्वारे त्यांच्या आत्मिक आणि व्यवहारिक जीवनाच्याद्वारे प्रभू गौरविला जातो का आज वेळ घेऊन ह्याचा विचार करण्याची गरज आहे आमच्या मंडळांचं परीक्षण करण्याची गरज आहे आणि आम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे की जे काही आम्ही करतो त्याद्वारे प्रभूचं गौरव होतं काय आणि जर नाही तर आज तो विचार आम्ही नव्यानं घेऊन जाऊया आमच्या मंडळामध्ये जर आपण पाळक असाल पुढारी असाल पंचसभासद असाल तर तुम्ही तो निश्चय केला पाहिजे की इथून पुढे आम्ही जे काही आमच्या मंडळात करतो ते केवळ देवाच्या गौरवासाठी आम्ही आणि जर ते करत नसाल तर ते सुधरून घेण्याची गरज आहे मंडळीचं पहिलं आणि महत्वाचं सेवा कार्य किंवा मैल मंडळीचा महत्वाचा उद्दिष्ट देवाचं गौरव करणं देवाच्या प्रती मंडळीचं अस्तित्व स्वतःच्या प्रयत्नाने नाही तर देवाच्या पुढाकाराने झालेलं आहे आणि म्हणूनच आम्ही प्रत्येकानं जाणीवपूर्वक आमची कृतज्ञता आमच्या एकत्रित येण्याद्वारे भक्ती सभांच्या द्वारे आम्ही जे काही करतो त्या सर्वांच्या द्वारे देवाच्या गौरवासाठी ते दे केले पाहिजे आता दुसरा दुसरा सेवेचा मार्ग तुमच्या पटतो मंडळीचं दुसरं महत्वाचं सेवा कार्य त्याला अंतर्गत सेवा कार्य म्हणूया पहिलं देवाच्या प्रती दुसरं स्वतःच्या प्रती म्हणून त्याला आपण अंतर्गत असं सेवा कार्य म्हणतो जी मंडळी देवाच्या गौरवासाठी जीवन जगण्यासाठी समर्पित जा आहे ती स्वतःची वाढ देवाच्या वचनातून करण्यासाठी देखील समर्पित असली पाहिजे प्रभूची स्तुती करूया की आपल्याला हे देवाचं वचन आपल्या मराठी भाषेमध्ये मिळालेलं आहे मला माहीत आहे की ह्या भागामध्ये भिल्ल लोकांमधून ज्या वेगवेगळ्या जाती जमाती आहेत त्या प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या मातृभाषेत अजूनही पवित्र शास्त्र उपलब्ध नाही परंतु मराठीमध्ये आहेत आणि तुम्ही सर्वजण मराठी समजू शकतात ही किती चांगली गोष्ट आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या ह्या देशातले अनेक जाती जमातीतील लोक आहेत की ज्यांना हे वचन अजून त्यांच्या पूर्ण भाषेत मिळालेलं नाही आणि ते धडपडत ते अजून अंध अंधकारामध्ये आहेत पण जे आम्ही आहोत जे आम्हाला हे देवाचं वचन मिळालेलं आहे त्याचा उपयोग आम्ही कशा रीतीने करावा ह्याविषयी मंडळीवर फार मोठी जबाबदारी आहे हे जे सेवा कार्य आहे याला असं म्हटलंय की मंडळीचं आध्यात्मिक शैक्षणिक असं सेवा कार्य आहे देवाच्या वचनाच्या द्वारे मंडळीला सुसज्ज करण्यासाठी हे देवाचं वचन आम्हाला त्याने दिलेलं आहे आणि त्या देवाच्या वचनाचा उपयोग आमच्या मंडळीमध्ये आमच्या लोकांना देवाच्या कार्यासाठी तयार करण्यासाठी झाला पाहिजे आणि म्हणून शास्त्रामध्ये ठिकठिकाणी आम्हाला ह्या संदर्भात सांगितलंय इफिस चार अकरा आणि बारामध्ये मध्ये सांगितलंय कि त्यानेच कोणी प्रेषित कोणी अं सुवार्थिक कोणी संदेष्टा कोणी शिक्षक कोणी पाळक असे मंडळीला देऊ केलेले आहेत यासाठी की देवाच्या लोकांना त्याच्या सेवा कार्यासाठी पूर्ण पूर्णतेसाठी सज्ज करण्यात यावं ज्यावेळेस मंडळीमध्ये पाळक पुढारी सुवार्तिक हे मिशनरी हे दिले जातात ते वचनाच्या सेवेसाठी समर्पित असतात त्यांना प्रभूने पाचरण केलं ह्यासाठी की मंडळीतला प्रभूच्या वचनाच्याद्वारे शिकवलं जावं ह्या ह्यासाठी ह्या वेगवेगळ्या देणग्या त्याने त्यांना दिल्या आहेत यासाठी की मंडळी परिपूर्णतेकडे जावी आम्ही सर्व अशक्त आहोत आम्हा सर्वांना मर्यादा आहेत आमच्या जीवनामध्ये आम्ही वाढत असताना आम्हाला पदोपदी मार्गदर्शनाची गरज आहे आणि ते मार्गदर्शन देवाच्या वचनातून आम्हाला सतत मिळू शकतं आणि म्हणून दुसरीची महत्वाची जबाबदारी मंडळीवर दिलेली आहे सेवा कार्याची ती म्हणजे देवाच्या वचनात सबळ होणं मजबूत होणं दृढ होणं आणि म्हणून देवाच्या लोकांना सुसज्ज करण्यासाठी त्यांना देवाच्या वचनात मजबूत करण्यासाठी वचनाची सेवा त्यांना दिलेली आहे आणि म्हणून आपल्या मंडळीला देवाच्या वचनात सुसज्ज करण्यासाठी <coughs> वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करण्याची गरज आहे देवाचं वचन आम्हाला वेगवेगळ्या स्तरावर शिकवण्याची गरज आहे वास्तविक मंडळी ही एक शिक्षण संस्था झाली पाहिजे मंडळीमध्ये जे सर्व आम्ही एकत्रित जमतो ते आम्ही सर्व शिष्य म्हणून जमतो नाही का येशूने म्हटलं की सर्व राष्ट्रात जाऊन सर्व लोक शिष्य करा आणि ज्यावेळेस आम्ही शिष्य पडण्यासाठी त्या प्रक्रियेत येतो त्यावेळेस त्याने सांगा तुम्ही त्यांना प्रभूची सुवार्थ सांगा त्यांना येशूच्या पवित्र देवा देवाच्या येशूच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तीस द्या आणि जे काही मी तुम्हाला शिकवलं ते ते त्यांना तुम्ही शिकवा मग ते अठ्ठावीस एकोणीस वीस एकवीसमध्ये सांगितलेलं आहे ह्याला महान आज्ञा म्हटलेलं आहे आता ह्यामध्ये सांगितलंय तुम्ही सर्व राष्ट्रात जा त्यांना प्रभूचं सुवार्थ सांगा त्यांना बाप्तीस द्या आणि त्यांना शिकवा शिकवा हे शिक्षण ह्या शिष्यांना कोठे मिळू शकतं मंडळीमध्ये मंडळीमध्ये मंडळी हा नवीन विश्वासांना त्यांच्या विश्वासात मजबूत करणारी अशी पायाभूत अशी संस्था असली पाहिजे हे पुलपीठ जे आहे हे ह्यासाठी आहे की ह्या पुलपीठ मिनिस्ट्रीवरून लोकांना प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे मजबूत केलं पाहिजे नाहीतर मग कुठलंही शिक्षण घेऊन लोक येतात आणि ह्या गोष्टीवर विश्वास ठेवा त्या गोष्टीवर विश्वास ठेवा सांगतात आमची लोक भरकुटून जातात त्यांना समजत नाही ते जे ते, ते, ते सांगत आहेत की ते खरं आहे की नाही कारण त्यांचा पायाच मजबूत नाही त्यांना देवाचं वचन नीट शिकवलं गेलं नाही ते स्वतः त्यामध्ये बळावले गेले नाहीत आणि त्यामुळं आमच्या मंडळ्या देवाच्या वचनाच्या बाबतीमध्ये अजूनही फार दुबळ्या ठरलेल्या आहेत फार दुबळ्या ठरलेल्या आहेत मी केवळ तुमच्या खानदेशातील किंवा सॅममधील मंडळांविषयी बोलत नाही मी अनेकदा महाराष्ट्रात फिरलेलो आहे हे चौवेचाळीस वर्ष आहे मला सेवेमध्ये असल्याने या चौवेचाळीस वर्षामध्ये मी ठिकठिकाणी गेलो अनेकदा खोलपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलो आणि माझ्या लक्षात येऊन राहिलं आहे की आज मराठी ख्रिस्ती लोकांची आध्यात्मिक स्थिती फार खालावलेली आहे आणि त्याचं महत्वाचं कारण हे की आमच्या लोकांना आमच्या परिसरातील मंडळांना जी देवाच्या वचनातून शिक्षण देण्याची गरज होती ती नीट पार पाडली गेली नाही आणि म्हणून प्रामुख्यानं मंडळांना देवाच्या वचनात प्रगल्भ करण्याची जबाबदारी पाळकांची आहे आणि पाळकांची ही पुलपिट मिनिस्ट्री ज्याला म्हटलं आहे ती मजबूत असली पाहिजे देवाच्या वचनाचा अभ्यास देवाच्या वचनाची फोड देवाच्या वचनाचं विवरण आणि देवाच्या वचनाचं लागू करण हे सातत्याने पाळखणे करण्याची गरज आहे मी हे तीन जे मराठी शब्द सांगितले त्याचं इंग्रजीमध्ये सांगतो आवर चर्चेस नीड टू बी फाउंडेड इन द वर्ड ऑफ गॉड अँड पूल पीथ मिनिस्ट्री हॅज टू बी अ स्ट्रॉंग मिनिस्ट्रीज नीड टू नो हाऊ टू एक्सपाऊंड दाऊ टू एक्सप्लेन द वर्ड हाऊ टू द वर्ड अँड हाऊ टू अप्लाय द वर्ड देवाच्या वचनाची फोड करणं देवाचं वचन त्याचं त्याचं नीट स्पष्टीकरण करणं आणि त्याचं लागूकरण करून घेणं हे नीट शिकवण्याची जबाबदारी पाळकांवर आहे परंतु mm. पाळकांमुळेच तेवढी जबाबदारी देऊ दे दे नका कारण आम्ही ज्यावेळेस रविवारी भक्तीला जमतो त्यावेळेस फक्त mm. अर्ध्या तासाच्या शिक्षणाने आम्ही त्यात मजबूत हो असं नाही पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस नवीन करारात मंडळी सुरू झाली प्रेषितांची कुत्ते याचा दुसरा अध्याय आणि ह्याच्या बेचाळीसव्या वचनापासून तर सेहेचाळीसव्या से वचनामध्ये पहिल्या मंडळीचं वर्णन सांगितलेलं आहे आणि त्यातला एक प्रमुख भाग मी तुम्हाला सांगतो आणि तो म्हणजे ते दररोज एकत्रित येऊन देवाच्या वचनाचा आस्वाद घेत असत जे प्रेषित आहे त्यांच्या शिक्षणामध्ये ते मजबूत होत असत ते एकमेकांसह ती सहभागिता घेत असत ते एकमेकांच्या गरजा भागवित असत वगैरे सर्व सांगितलंय पण महत्वाचा भाग हा आहे की ते दररोज दररोज एकत्रित येत असत आणि मग त्या वचनाच्या शेवट सांगितलं प्रेषित दोन आणि त्याच अगदी शेवटचं वचन सेहेचाळीस सत्तेचाळीस वचना सांगितले की प्रभुदेव त्यांच्यामध्ये जे नवीन विश्वासणारे आहेत त्यांची दररोज भर घालत होता ते दररोज भक्तीसाठी एकत्रित होते दररोज देवाचं वचन ऐकत होते आणि दररोज लोक त्यांच्यामध्ये नव्याने येत होते ह्याची सांगड कशी घालता येईल ज्यावेळेस देवाचे लोक एकत्रित येतात देवाच्या वचनात मुळवले जातात ते आपोआप सुवार्ता प्रसारासाठी तयार होतात त्यांचं जीवन त्यांचं वचन त्यांचं इतरांना सांगणं हे सर्वत मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं जात आता मी थोडक्यात तुम्हाला भारत देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातो सध्या भारतामध्ये अनेक ठिकाणी चळवळी सुरू आहेत आणि त्याला येशुप्रथ येणाऱ्या चळवळीस म्हणतो या क्राईस्ट वर्ड मुवमेंट्स आणि मी पंजाबमध्ये विशेष रीतीने त्याचा अभ्यास करण्यासाठी गेलो आणि माझ्या लक्षात आलं की हजारोच्या संख्येनं शीख धिर आणि शीख लोक आणि त्यानंतर हिंदू धर्मही लोक प्रभूच्या मार्गामध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत आणि हे अनेक लोक ज्यावेळेस प्रभूवर विश्वास ठेवून त्याच्या मार्गात येतात त्यावेळेस ते, ते घरोघरी आणि एकत्रित येऊन भक्ती करतात आणि अशा अनेक भक्ती मी गेलो चंदीगडपासून फार लांब नाही अशा एक दोन ठिकाणी मी त्यांच्या गृहमंडळामध्ये गेलो आणि त्यांना कोणाला समजू दिलं नाही मी कोण आहे मी त्यांच्या जाऊन बसलो जवळजवळ शंभर एक लोक एका घराच्या वरच्या मजल्यावर उघड्यावर थोडंसं छत होतं त्या ठिकाणी बसले मी गेलो ते आज त्यांची सुरुवात भक्तीने सुरू झालेली होती लोक मनापासून गाणे गात होते बहुतेक तरुण तरुणी होते स्त्रिया होत्या पुरुष होते कुटुंबाचे कुटुंब त्या ठिकाणी होते एक गाणं संपलं की कोणीतरी दुसरं गाणं सांगायचं सा, आणि मध्येच कोणीतरी थांबवून म्हणायचं मला आता देवाच्या वचनातून काहीतरी सांगू द्या आणि मी त्या ठिकाणी असताना चार जण चार जणांनी देवाच्या वचनातून लहान लहानसे संदेश दिलेत मला फार बरं वाटलं पण एक महत्वाचं सांगू द्या की त्या भक्तिसभामध्ये जे लोक जमले होते त्यापैकी अनेकांनी साक्षी दिल्या अगदी उत्स्फूर्तपणे आणि एक साक्ष तो मला सांगतो एक स्त्री आली आणि ते म्हणाले मी गेल्या आठवड्यापासून मी या एका व्यक्तीसाठी प्रार्थना करत होते ती व्यक्ती कोण तर ती म्हणाली मी गावात जात असताना माझी चप्पल तुटली आणि चप्पल तुटली म्हणा आता म्हणून मी चांभार कुठे शोधू लागले तिथे समोर एक चांभार झाडाखाली बसला होता मी त्याच्याकडे गेल्याने म्हणाले बाबा हे माझी चप्पल दुरुस्त कर आता तो दुरुस्त करत असताना सारखा खाली पाहत होता मग ती म्हणाली ती नवीनच विश्वासात आलेली स्त्री तिला साक्ष देण्यासाठी फार उत्कंठा ती त्याला म्हणू लागली बाबा तू किती वर्षापासून काम करतो म्हणजे मी जन्मजात चांभारच आहे मग तिने त्याच्याकडं तो तिच्याकडं पाहे ना मग ती म्हणा जरा माझ्याकडे पाहा त्याच्या सर्व चेहऱ्यावर लाल लाल असं झळ दिसत होती ती म्हणाली मला वाटतं तो दारू पितो तो, तो।, तो म्हणाला बाई वर्षानुवर्ष मी लोकांच्या पायांची जोडी काढतो आणि ते दुरुस्त करतो त्याच्यासारखं नीच काम नाही आणि ह्या नीच कामाला विसरण्यासाठी मी दारू पितो मी काय करू ती म्हणाली बाबा तू काम कोणतं का करेना पण ह्या सर्वांमधून प्रभू येशू तुला सुख सुख देऊ शकतो तुला तारण देऊ शकतो उद्धार देऊ शकतो आणि जर तू त्याच्यावर विश्वास तुझं हे मनावरचं जे आहे ते दूर होईल आणि तुझं दारूपासून देखील संरक्षण होईल तू सोडू शकशील त्याने प्रथमच तिच्याकडं मानून चौक म्हटलं तू खरं आहे काय मग ती रोज आठवडाभर त्याला तिथे जाऊन प्रभू यशू शिवसुवार्ता सांगू लागली आणि ज्या दिवशी मी तिथे उपस्थित होत ती म्हणाली की त्या मनुष्याला मी गेले आठ दिवसपर्यंत त्या चांभाराला जाऊन प्रभू येशू शिव सांगितलं आणि शेवटी त्याने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि ती म्हणाली तो आज आपल्यामध्ये उपस्थित आहे त्यांना उभं केलं त्याने के तो स्वतः आला त्याच्या चेहऱ्यावर अजूनही लाल लाल सर असे हे होते पण तो म्हणू लागला की ज्या वेळेस मी प्रभू ख्रिस्ताला स्वीकारलं या बाईने मला येशू शिव सांगितलं त्यावेळेस माझं ओझन निघून गेलं आणि अशा अनेक उदाहरणं त्यांनी सांगितले आहेत सर्व मंडळींनी उठून त्याच्यावर त्यांच्यावर हात ठेवून प्रार्थना केली आणि प्रभूची स्तुती केली आणि असे अनेक एक जण दुसरा त्या ठिकाणी होतं मला उदाहरणं लायला वेळ नाही पण तो मतिबंद मुलगा होता आणि त्याचा बाप म्हणाला की तो आपली मान सतत हलवत राहत असा असे त्याला शांत राहता येत नव्हतं आज मी माझ्या मुलाला घेऊन आलो ह्या ठिकाणी त्याने त्यासाठी प्रार्थना केलेली आहे तो आज पुष्कळ बरा आहे आता हे का झालं कारण हे लोक नवीन जरी विश्वासणारे होते तरी नियमितपणे भक्तीसाठी ठिकठिकाणी जमत होते आणि ज्या ज्यावेळेस ते भक्तीसाठी जमत होते त्यावेळेस ते एकमेकांना सुवार्था सांगत होते खरी मंडळी ही नियमितपणे भक्ती करणारी मंडळी देवाला गौरव देणारी मंडळी पण त्याचबरोबर देवाच्या वचनात ती मजबूत होणारी मंडळी असावी तर पाळकांवर तर ती जबाबदारी आहेच आणि त्यांनी ती पार पाडावी ज्या ज्या वेळेस नवीन करामध्ये पाळक हा शब्द वापरलेला आहे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो ग्रीक मध्ये कि तो पाळक एक 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 शब्द नाही वापरला त्याला पाळक शिक्षक पाळक शिक्षक असं म्हटलेलं आहे प्रत्येक पाळक हा शिक्षक असावा आणि शिक्षण देणं ही त्याची प्रमुख प्र, प्र, जबाबदारी आहे त्याला त्याचं प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्यासाठी पाळकाने वेळ घेऊन तयारी केली पाहिजे त्यासाठी मंडळीने त्यांना वेळ दिला पाहिजे अनेकांना असं वाटतं की आम्ही पाळकायला पगार देतो तर चोवीस आमचं गुलाम म्हणून राहिलं पाहिजे चूक तो तुमचा गुलाम नाही तो परमेश्वराचा गुलाम आहे आणि त्याला तुम्ही जबाबदारी दिलेली आहे की तुम्हाला त्याने प्रशिक्षण द्यावं त्याला वेळ घेण्या त्याला प्रशिक्षणासाठी पाठवा त्याला अधिक शिक्षण मिळू द्या आणि त्याला योग्य त्या प्रकारे मार्गदर्शन तुम्हाला करू द्या आणि जे वचन तो प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो ते स्वीकारण्यासाठी आपली मनं तयार करा ठेवा केवळ वरपांगी म्हणून एक प्रथा आहे म्हणून नेहमीच आपण ऐकतो म्हणून ऐकू नका तर देवाचं वचन आम्ही वर्षानुवर्ष जर ऐकून आमच्यामध्ये आम जर बदल होत नसेल तर आम्हाला धिक्कार असो जर देवाचं वचन आमच्या मनामध्ये काम करत नाही तर कुठेतरी चुकत आहे आम्ही ते वचन कशा रीतीने स्वीकारतो हे फार महत्वाचं आहे कोणत्या दृष्टीने स्वीकारतो हे महत्वाचं आहे जर आम्ही त्यापासून काही शिकत नाही तर मग ते वचन सांगणं काय कामाचं आणि म्हणून देवाचं वचन गांभीर्याने घ्या ही तुमची महत्वाची आणि दुसरी जबाबदारी आहे हे तुमचं उद्दिष्ट आहे ही तुमची सेवा आहे अंतर्गत रीतीने तुम्हाला वाढण्याची गरज आहे मी अनेकदा लोकांना म्हणतो की महाराष्ट्रातील आध्यात्मिक स्थिती खालवलेली आहे ह्याचं कारण हे आहे की पवित्र शास्त्राच्या बाबतीमध्ये आम्ही फार अज्ञानी आहोत दर इज अ ट्रिमेंडस इलिटरसी अबाउट द बायबल बिब्लिकल इलिटरसी म्हणतो आपण त्याला शास्त्र आम्हाला काय सांगत त्याचा सखोल अभ्यास आमच्या मंडळींना अजून केलेला नाही आणि त्यामुळं आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये मागे पडलेला आहोत केवळ स्तुती आराधना पुरे नाही केवळ दर रविवारी भक्ती करणं पुरे नाही तर देवाच्या वचनामध्ये मजबूत होण्याची गरज आहे मंडळ स्थापन करणं ही एक गोष्ट पण त्या मंडळांना दृढ करणं वचनामध्ये आणि त्यांना पुढे नेण्यासाठी तयार करणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे त्यासाठी बाळकांबरोबर आम्हा सर्वांची देखील जबाबदारी आहे आमचे संडे स्कूल केवळ लहान लेकरांपुरते मर्यादित ठेवू नका आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की बहुतेक जगभरामधले संडे स्कूल सर्वांसाठी आहेत तरुणांसाठी आहेत पुरुषांसाठी आहेत स्त्रियांसाठी आहेत त्या सर्वांचा उपयोग देवाचं वचन त्यांना सांगण्यासाठी झाला पाहिजे आमच्या तरुणांच्या सभा भरतात आणि त्यावेळेस आमचे देखील काय करतात हा देखील के विचार केला पाहिजे आणि ज्या ज्या वेळेस आमचे तरुण एकत्रित येतात त्यावेळेस त्यांना देवाच्या वचनातून मार्गदर्शन मिळतं का आमच्या तरुणांना देवाच्या वचनात मुळावलं जातं का ह्याचा देखील विचार केला पाहिजे जर ते वरपांगी रीतीने तयार केले गेलेत देवाचं वचन खोलवर त्यांना सांगितलं गेलं नाही त्यांचे प्रश्न त्यांना त्यांची नैतिक मूल्ये हे ठरवले गेले नाहीत तर आम्ही एक नामधारी पिढी तयार करत आहोत आणि एकदा एक, एक नामधारी पिढी झाली तर दुसरी पिढी देखील तिला जन्म देते ती देखील नामधारी होते आणि अशा नामधारी पिढ्यांना पुन्हा एकदा प्रभूकडे आणण्यासाठी तीन पिढ्यांचा देखील वेळ जाऊ शकतो असं मिशनमध्ये मिशन मिसिओलॉजीमध्ये मिशन, मिशन, मिशन सांगितलं आहे आणि म्हणून पिढ्यां फार गंभीरतेने घ्या देवाच्या वचनाला तुम्ही गंभीरपणे घेऊन ते शिकण्यासाठी प्रयत्न करा शास्त्राभ्यासाचे वर्ग सुरू करा वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षक तुम्ही बोलवा ज्यां ज्यांच्याकडून तुम्हाला देवाचं वचन समजू शकेल तरुणांमध्ये स्त्रियांमध्ये पुरुषांच्या गटामध्ये लेकरांमध्ये शास्त्राभ्यासाला स्थान द्या त्याद्वारे तुम्ही तुमची आध्यात्मिक वाढ करून घेणार आहात जर नाही तर तुम्ही केवळ वरपांगी देवाचं वचन ऐकणारे लोक असे होणार आणि त्यामुळं तुम्ही जर अंतर्गतरितेने वाढला नाहीत ही जी अंतर्गत सेवा आहे ती जा जार तुम्ही गांभीर्याने घेतली नाही गांभीर्याने घेतली नाही तर तुम्ही आध्यात्मिक मागे जाल आणि मग त्यामुळं मंडळांची वाढ होणं मंडळा वचनात दृढावणं आणि मंडळांना नवीन दृष्टांत घेऊन पुढे जाणं फार कठीण होईल आज आमच्या अनेक मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पवित्र शास्त्राच्या शिक्षणाची गरज आहे फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालं आहे मी कुणाला दोष देणार नाही पण तुम्हाला माहिती तुमची स्थिती काय आहे तुम्ही किती देवाच्या वचनासाठी वेळ घेता तुम्हाला किती वेळ देवाचं वचन शिकवलं जातं त्यावर तुम्ही किती मनन करता हे देखील तुम्ही पाहायला पाहिजे ते वचन समजून घेऊन ते आमच्या जीवनात लागू करण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करता याचा देखील विचार करण्याच्या गरज आहे आणि म्हणूनच इफिस पाच आणि पंचवीस मध्ये सांगितलंय की ख्रिस्तान मंडळीवर प्रेम केलं आणि तिला स्वतःसाठी त्याने सादर करण्यासाठी स्वतःच प्राण बलिदान केलं यासाठी किती पवित्र आणि निर्दोष अशी देवाला सादर होणारी असावी आमच्या मंडळ्या देवाला सादर होण्यास लायक आहेत का हा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे ज्या मंडळ्या देवाच्या वचनात दृढ होतात त्या पवित्रतेकडे पाचरित होतात त्या अधिक अं देवाच्या पावित्र्यामध्ये पुढे जाण्यासाठी प्रयत्न असतात करत असतात आणि जितकं देवाच्या वचनात खोल ते जातात तितकं ते तितकं त्या जगिकतेपासून ते दूर जातात जेव्हा मंडळी ही शुद्ध आणि पवित्र बनते त्यावेळेस ती जगीक गोष्टीकडे पाठ फिरवते ज्यावेळेस देवाच्या वचनाकडे आम्ही दुर्लक्ष करतो त्यावेळेस जगिकता आमच्या मंडळामध्ये येते आणि खरं पाहिलं असताना आज आमच्या मंडळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जगितता आलेली आहे याचं कारण हे आहे की आम्ही देवाच्या वचनाला मजबूतीने घेतलं नाही आणि म्हणून आज आमच्या चर्चेसमध्ये मंडळांमध्ये आम्ही देवाच्या वचनाला किती स्थान देतो किती मजबूतीने आमच्या मंडळांना देवाच्या वचनात पुढे नेतो हा विचार झाला पाहिजे पण त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट सांगतो देवाचं वचन हे नियमितपणे आमच्या मंडळामध्ये रुजवलं गेलं पाहिजे उगवलं गेलं पाहिजे त्याची वाढ झाली पाहिजे आमच्या मंडळांना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी त्याचा सा उपयोग झाला पाहिजे पण त्याचबरोबर ह्या अंतर्गत सेवेमध्ये आमच्या मंडळामध्ये शिस्त असण्याची गरज आहे शुद्धता पावित्र्य मजबूतपणा हा केव्हाही येऊ शकतो ज्यावेळेस आमच्यामधील पाप आम्ही दूर करतो ज्यावेळेस आमच्यामधील अशुद्धता आम्ही दूर करतो जे सभास आहेत जे लोक अजूनही पापमय गोष्टीमध्ये दे आहेत देवाच्या वचनाच्या प्रकाशात चालत आहे अशांना शिस्त लावण्याची गरज आहे आपण आध्यात्मिक स्थितीने वाढत असताना जर पापामध्ये आम्ही पडत आहोत हे आम्हाला माहीत आहे तर आम्ही शिकलं पाहिजे की ह्या वेळेस पापाला पापच म्हटलं पाहिजे पापाला तुमच्या मंडळीमध्ये दे स्थान देऊ नका आणि असं ऐकलंय पाप लहान जरी असलं तरी ते फोपावत पसरत आणि मग एक पाप करतो त्याचा परिणाम दुसऱ्यावर होतो आणि नवीन करामध्ये अनेकदा पावलांनी सांगितलंय की जे अमंगळ करणारे तुम्हामध्ये लोक आहेत त्यांना बाहेर घालवा पण त्यांचं मन तोडू नका तर त्यांना मदत करा की जेणेकरून ते प्रभूच्या वचनात दूर जाणार नाहीत ही दुसरी आणि महत्वाची सेवा आहे मंडळीची की ती म्हणजे देवाच्या वचनात वाढणं पहिली उर्ध्वंगत सेवा देवाच्या प्रती दुसरी सेवा अंतर्गत सेवा आहे तिसरी सेवा सांगतो आणि समाप्त करतो आणि महत्वाची सेवा ती आहे बाह्यगत बहिर्गत सेवा उर्ध्वंगत सेवा अंतर्गत सेवा आणि बाह्य सेवा तिसरं जे कार्य आहे ते मंडळीचं ते इतरांच्या प्रती आहे पहिलं देवाच्या प्रती मंडळीचा उद्देश आहे की देवाचं गौरव करणं नंतर मंडळीचं दुसरं सेवा कार्य स्वतःच्या प्रती मंडळीने स्वतःची वाढ देवाच्या वचनात करण्याची गरज कर आहे पण जी जी मंडळी देवाचं गौरव करते जे वचन ऐकून त्या वचनामध्ये दृढ होते ती मंडळी कदापि शांत बसणारी मंडळी नाही तर ती बाहेर जाणारी मंडळी असावी इट्स अन आउट गोईंग चर्च द चर्च दॅट इज नॉट सॅच्युरेटेड विद इन दॉल्स ऑफ द चर्च आमच्या चार भिंतीमध्ये ती संभा सामील असलेली मंडळी राहणार नाही ती मंडळी बाहेर जाऊन ती इतरांना प्रभूच्या मार्गामध्ये आणेल आणि म्हणून जगाला सुवार्ता सांगून प्रभू येशूचे शिष्य बनविण्याची जबाबदारी मंडळांवर आहे आणि ती महत्वाची जबाबदारी आहे हे तिसरं आणि महत्वाचं मंडळीचं सेवा कार्य आहे के के आम्ही केवळ म्हणणं शकणार नाही की आम्ही भक्ती करतो ते पुरे आहे अर्धा तास देवाचं उचलूनकतो ते पुरे आहे नाही ते पुरे नाही त्या पलीकडं आम्ही गेलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे की आता आम्ही ज्या समाजात राहत आहोत त्या समाजातील किती लोकांना अजूनही येशूची स्वार्थ समजली नाही येशूचं नाव समजलं नाही आणि म्हणून आम्ही ज्या म समाजाचे भाग आहोत त्या समाजामध्ये एक ख्रिस्ती मंडळी म्हणून आम्ही आदर्श दाखवण्याची गरज आहे आमचा ह्या स समाजाच्या प्रती जो आ, भा सहभाग आहे जी जबाबदारी आहे ती आम्ही पार पाडण्यासाठी तयारी असलं पाहिजे आणि त्यासाठी शैक्षणिकरित्या तुम्ही काम करत आहात कदाचित जे वैद्यकीय आहे ते काम तुम्ही करत असाल गरिबांमध्ये मदत करत असाल तुम्ही कोविडच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना मदत केली वगैरे भागेर वगैरे पण हे सर्व करीत असताना सर्व करीत असताना येशूची सुवार्था त्यांना सांगायला विसरू नका ज्यावेळेस येशुकृष्णाला काहींनी विचारलं की तुझं येण्याचं महत्वाचं कार्य काय आहे उद्देशच काय होता तुझा प्रभू त्यावेळेस त्याने दोन शब्दात सांगितलंय की मनुष्याचा पुत्र हा सेवा करून घेण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आला आहे आणि अनेकांच्या तारणासाठी आपला प्राण देण्यासाठी आला आहे दोन गोष्टी त्याने सांगितल्या सेवा आणि तारण आणि ज्या येशूवर आम्ही विश्वास ठेवला त्या येशूच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देखील तोच कित्ता गिरवला पाहिजे आम्ही देखील येशूच्या प्रकारे सेवा केली पाहिजे येशूने अनेकदा लोकांना बरं केलं अनेकांना जे भुके होते त्यांना जेवण दिलं जे तहाने होते त्यांना पाणी दिलं शंभूण स्त्रीचं उदाहरण घ्या किंवा जे थकले होते त्यांना आधार दिला जे दुःखात होते त्यांना धीर दिला जे मरणाच्या ठाय चालले होते त्यांना बरं केलं हे सर्व सेवा कार्य आहे आणि ख्रिस्तियाना आम्हाला देखील सेवा कार्यासाठी से प्रभूने आव्हान दिलेलं आहे मंडळीनं येशूचा किता जर गरवायचा असेल तर आम्ही कार्या हो, आम सेवा कार्यासाठी तत्पर राहिलं पाहिजे प्रत्येक मंडळीला ही महत्वाची जबाबदारी दिलेली आहे आम्ही ज्या समाजात आहोत त्या समाजाची आम्ही ऋणी राहिला पाहिजे कारण त्या प्रभूने आम्हाला त्या समाजाची जबाबदारी दिलेली आहे आणि म्हणून ह्या समाजाची सेवा करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि ते ख्रिस्ताचे सेवक आणि सेविका या ना त्यानं आम्ही प्रत्येक मंडळीतून केलीच पाहिजे परंतु तेथेच आम्ही थांबलं पाहिजे असं नाही ही सेवा करत असताना जसे येशू म्हणाला की मनुष्याचा पुत्र हा अनेकांना तारण्यासाठी आपला प्राण देण्यासाठी देखील आला आहे ज्याद्वारे त्यांचं तारण होऊ शकेल आज जगाला खऱ्या तारणाऱ्याची गरज आहे जरी आम्ही कठीण स्थितीत चाललो हो आहोत सध्या भारतात आणि आमच्या महाराष्ट्रात देखील स्वार्थ प्रसार धर्मांतर असे जे शब्द मिशनरी कार्य मंडळ असे शब्द वापरतात ते फार कटाक्षनं लक्षात घेऊन आमच्यावर हल्ले होत आहेत पण मी म्हणेन की ह्या सर्व गोष्टी जरी असल्या तर आम्ही मनुष्याचं नव्हे तर देवाचं ऐकावं आणि त्या दृष्टीनं आम्हाला कोणाचं धर्मांतर करण्याची गरज नाही तर येशूची सुवार्ता येशूचा मार्ग येशूच्याद्वारे मिळणारी पापांची क्षमा येशूच्याद्वारे मिळणारं सार्वकालिक जीवनाचं आश्वासन लोकांना देण्यात काय कहीर आहे आम्ही चांगलंच ते दो देत असतो नाही का मी ज्यावेळेस नागपूरमध्ये पाळक होतो त्यावेळेस मी एका वेळेस सहा जणांचे बापतीसमय केलेत त्यापैकी दोघ जण मावची लोक होते ते तिथे शिकायला आले होते आणि बाप्तिस्मा झाल्यानंतर काही दिवसातच मला पोलीस ठाण्यातून बोलावणं आलं आणि मी गेलो त्यांनी म्हटले की तुम्ही आतमध्ये जा मग तिथे एक पोलीस डिपार्टमेंटचा मुख्य मनुष्य होता त्याने मला बोलवलं मी तिथे गेल्यानंतर त्याने एक फाईल बाहेर काढली ती अशी माझ्यासमोर उघडली आणि म्हणाले तुम्ही अतुला गमकर का मी म्हटलं हो तुम्ही ह्या ह्या ठिकाणी सेवा करता म्हटलं हो ते म्हणाले ह्या ह्या दिवशी तुम्ही दोन आदिवासी लोकांची बातमीच मी केली मी म्हटलं हो तुम्हाला माहित नाही काय म्हणाल त्यावेळेस इमर्जन्सीचा काळ होता सत्याहत्तर अठ्याहत्तर सालची गोष्ट ते म्हणाले की तसं करणं गुन्हा आहे मी म्हटलं हे मला माहीत नव्हतं मग त्यांनी म्हटलं मला तुम्ही त्यांना काय दिलं आता मी नुकतंच पाळक झालो होतो पंचवीस सव्वीस वर्षाचा तरुण मुलगा होतो मी म्हणालो मी त्यांना शिक्षण दिलं काय शिक्षण दिलं मी सांगितलं त्यांना प्रभू द्वारे मिळणारं तारण पापांची क्षमा आणि ह्या सर्व गोष्टी मी त्यांना सांगितलं तुम्हाला आणखीन काय दिलं म्हटलं त्यांना जेव्हा शाश्वती झाली की प्रभू श्रीकृष्ठ विश्वास द्वारे आमच्या पापांची क्षमा होऊन आम्हाला तारण्याची शाश्वती मिळते त्यावेळेस मी त्यांचा बाप तिष्पा केला ते म्हणा त्यानंतर आणखीन काय दिलं तोपर्यंत मला समजलं नाही त्या पोलिसाचा बोलण्याचा काय उद्देश होता त्याचं म्हणणं होतं तुम्ही त्यांना पैसा दिला का तुम्ही त्यांना लाच लुचपत दिली काय मी म्हटलं तसं काही केलं नाही त्यांनी मला दोन तीनदा प्रश्न विचारले आणि मग मा, माझ्या समोर त्याने जी फाईल ती बंद केली आणि जर तुम्ही असंच करत असाल तर आम्हाला काही हरकत नाही म्हणाला एक लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही प्रामाणिकपणे देवाचं वचन लोकांपर्यंत सांगता कोणता दबाव नाही कोणती लाच लुचपत नाही तर केवळ बावन कशी सोन्यासारखं देवाची सुवार्थ आहे जेव्हा आम्ही लोकांना सांगतो त्यावेळेस देवाचं वचन कार्य करतं आणि म्हणूनच जुन्या करापासून तर नवीन करारामध्ये विश्वासणाऱ्या लोकांना प्रकाशाची प्रजा म्हटलेला आहे हा प्रकाश लोकांना अंधकारातून अंधकारात देखील प्रकाशणारा असा आहे मार्गदर्शक असा आहे तो त्या अंधकारातून पापमय गोष्टीपासून जीवनाकडे आणणारा असा प्रकाश आहे आणि म्हणून अशा ह्या अंधकारमय जगामध्ये लोक अजूनही पापामध्ये पडलेले आहेत चाच पडत आहेत अंधश्रद्धेने जगिकतेने भ्रष्टतेने दुष्टात्म्याने पछाडलेले आहेत अशांना जे आम्ही अंधकारातून आता प्रकाशात आलेले आहोत त्या आम्हाला ही जबाबदारी आहे की ती सुवार्थ त्यांना आम्ही सांगावी ह्या सर्व सॅम भागामध्ये शेकड्यांनी लोक प्रभूकडं आलेत दोन आणि तीन पिढ्या झाल्यात ह्या संपूर्ण भागामध्ये ज्याला आपण खानदेश म्हणतो बहुतांश लोक आदिवासी आहेत आपल्यापैकी अनेक जण त्याच समाजातून आले आहेत वसावे म्हणा वळवी म्हणा गावीत आहेत त्यानंतर कोकणी आहेत आणि पवार आहेत कितीतरी आहेत पावरी लोकांमध्ये आहेत ह्यापैकी फार थोडक्यांना प्रभूष्ची स्वार्थ समजली आहे आणि ते आता मंडळामध्ये आलेले आहेत आता आम्ही त्या अंधकारातून प्रकाशात आलो असताना आमची काही जबाबदारी नाही काय आमच्या स्वतःच्या लोकांना प्रभूकडे आणण्यासाठी मी असतो मुं बला जेव्हा मी इथं भारतात होतो तेव्हाच पुणे मुंबईमध्ये होतो पुण्याला होतो नागपूरला होतो नागपूरहून मी कदापी इथे येऊन प्रभू स्वार्थ इथल्या आदिवासी लोकांना सांगू शकलो नसतो पण प्रभूने तुम्हाला इथे ठेवलेलं आहे प्रभूने ती जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे आणि तुमच्या मंडळ्या ह्या देवाचं कार्य करण्यासाठी जर बहिर्गत रितेने तयार नाहीत तर त्या कुठेतरी चुकत आहेत आणि म्हणून मला तुम्हाला आव्हान करू द्या की आज तुम्ही ज्या खानदेशामध्ये राहत आहात त्या खानदेशची जबाबदारी तुमच्यावर हो आहे या खानदेश भागामध्ये धुळे आणि जळगाव भागामध्ये लेवा पाटील मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्यानंतर तुमच्या धुळे नंदुरबार या भागामध्ये आदिवासींची मोठी जमा वसा इथं आहे त्यांना अजूनही ख्रिस्ताला ओळखता आलेलं नाही आणि म्हणून ज्या वेळेस आपण देवाची स्तुती करू शकतो की आपण आज प्रभूच्या सेवेत आलेलो आहोत परदी श्री मिशनरी येऊन आम्हाला प्रभूची सुवार्ता सांगितली त्याच्या मार्गात आणलं हा मार्ग आमच्या पिढ्याने पिढ्या आम्हाला मिळालेला आहे तो स्वतः पुरता ठेवू नका ओसवाळ जे स्मिथ नावाचे एक प्रसिद्ध सेवक होते त्यांनी म्हटलं जोपर्यंत जगाला एकदाही येशूची सुवार्ता समजली नाही येशूचं नाव अजूनपर्यंत त्यांना समजलं नाही जोपर्यंत त्यांना एकदाही येशूचं नाव ऐकता आलं नाही तोपर्यंत ते दोनदा तीनदा चारदा ऐकण्याची आम्ही जबाबदारी घेऊ शकत नाही आम्हाला तो अधिकार नाही जर जगातील लोकांना अजूनही एक एकदाही येशूचं नाव कळलं नाही तर तो, तो दोनदा येशूचं नाव ऐकण्याचा आम्हाला अधिकार नाही त्याचा अर्थ काय तुम्ही इतरांना प्रभूच्या सेवेमध्ये आणण्यासाठी तयार असा एक चर्च उदाहरण सांगतो आणि समाप्त करतो मी विद्यार्थी असताना पी एच डी करत होतो त्यावेळेस एका चर्चचे सभासदने झालो आपण जाऊ लागलो चर्च ऑन ब्रायडी त्याचं नाव त्या चर्चचं वैशिष्ट्य हे होतं की त्या चर्चमध्ये ते कोणालाच पाच वर्षाच्या वर सभासद राहू देऊ शकत नव्हते कोणतीही व्यक्ती त्यांच्या मंडळीमध्ये सभासद झाली की पाच वर्षपर्यंत त्यांना त्या मंडळीमध्ये ठेवत असत पण ह्या पाच वर्षामध्ये त्यांना सर्व प्रकारे कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्यांच्या कला गुणांना त्यांच्या जीवनाला ते ते भर कशा रीतीने पोषक वातावरण मिळेल ते त्यांना शिकवलं जात असे ते चर्च आठवडाभर भरत असे एक मध्य हॉल होता आणि चारही बाजूने खोल्या त्यांनी केल्या होत्या संडे स्कूल सारख्या आठवडाभर पवित्र शास्त्राचं शिक्षण पुढारीपणाचं शिक्षण काउन्सिलिंगचं शिक्षण प्रार्थना कशा करायचं त्याचं शिक्षण स्वार्थ प्रसार कशा सांगायचं त्याचं शिक्षण आणि कुटुंबामध्ये स्वार्थ कसे सांगायचे तरुणांमध्ये कशी स्वार्थ सांगायची लेकरांमध्ये स्वार्थ कसे सांगायचे प्रेयर वॉक्स कसे घ्यायचे या सर्वांचं शिक्षण आठवडाभर वेगवेगळ्या प्रकारे लोकांना दिलं जात असे आणि मग त्या प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये प्रार्थना गट सुरू करण्यासाठी सांगण्यात येत असे आणि ह्या पहिल्या वर्षापासून तर पाच वर्षापर्यंत ज्यापर्यंत जोपर्यंत त्या मंडळामध्ये ते पाच वर्ष राहत असत त्या पाच वर्षामध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन पाच वर्षामध्ये प्रत्येक कुटुंबाद्वारे प्रत्येक सभासदद्वारे सभासदाद्वारे त्यांच्या त्यांच्या भागामध्ये स्वार्थ प्रसाराचं प्रभावी कार्य करून जेथे जेथे शक्य आहे ते तेथे मंडळ स्थापन जातात शेकडो मंडळ्या शेकडो मंडळ्या ह्या एका चर्चने स्थापन केल्या टॉम वुल्फ अजूनही जिवंत आहे ते पाळक एक प्रभावी पाळक यशस्वी पाळक ते म्हणाले मंडळीतील सभासद हे केवळ ऐकणारे असावेत असं नाही तर ते देवाचे वचन पाळणारे लोक असावेत म्हणून जे अंतर्गत रीतीने मजबूत होता ते बहितरित्याने प्रभावी ठरतात लक्षात घ्या इनवर्डली इक्विप्ड आर इफेक्टिव्हली सेंट आउट आम्ही जर बाहेर जात नाही किंवा बाहेरचा दृष्टांत आम्हाला नाही तर आम्ही रीतीने कुठेतरी श्रम घेऊन प्रभूच्या वचनात पडलो नाही आणि म्हणून प्रियांनो आज आपण आपल्या स्वतःच्या मंडळांचं परीक्षण करूया सॅम भागात ज्या अनेक मंडळ्या आहेत त्या मंडळ्या प्रभूच्या वचनाच्या प्रकाशामध्ये त्याने दिलेलं जे सेवा कार्य आहे ते प्रामाणिकपणे पार पाडत आहेत की नाही हा प्रश्न विचारण्याची गरज आहे पाळक वर्ग पुढारी पंचवर्ग सर्वसाधारण सभा सभासद आम्ही सर्वांनी मिळून याचा विचार केला पाहिजे ह्याच्यावर आम्ही गहनतेने आमचं परीक्षण केलं पाहिजे आणि आज निर्णय घेऊया की प्रभू आम्ही जर कमी पडत आहोत आम्ही चुकत पड चुकलेले आहोत तर आता नव्यानं आम्ही पुन्हा एकदा आमच्या मंडळाकडं तुझा तुला गौरव मिळेल ह्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे आमच्या द्वारे जे काही आम्ही कार्य करतो त्या सर्वद्वारे तुझं नाव उंचावण्याची गरज आहे जर नाही तर आम्ही आज नव्यानं पण करूया निश्चय करूया निर्णय घेऊया की आम्ही ते करणार आणि त्यासाठी जे काही पाऊल उचलायची आहेत त्याची योजना आम्ही करू त्यानंतर आमच्या मंडळामध्ये आम्ही नव्यानं देवाचं वचन कसं शिकवलं जाऊ शकेल पुलपीठ मिनिस्ट्रीच नाही तर घरोघरी शिक्षण कशाला त्याने देता येईल ह्याचाही विचार केला गेला पाहिजे लोकांना देवाच्या वचनात मजबूत केलं पाहिजे तरुणांना गाण्यामध्ये पुढे येण्यासाठी आम्ही त्यांना खूप प्रोत्साहन देतो त्यांच्या कलागुणांना वाव देतो आम्ही कीबोर्ड घेऊन देतो आणि वेगवेगळे स ते वाद्य घेऊन देतो आणि त्यांना प्रोत्साहन देतो चांगली गोष्ट आहे करत राहा पण आध्यात्मिकरितीने देखील त्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा जेव्हा मंडळ्या देवाच्या वचनात मजबूत होतील त्यावेळेस त्याच मंडळ्या इतरांपर्यंत देवाचे वचन नेण्यासाठी उत्सुक बनतील माझी ही आपला सरसे प्रार्थना आहे की ह्या दिवसामध्ये हा नवीन दृष्टांत घेऊन सॅममधील मंडळांनी पुढे यावं आणि देवाच्या सहाय्यानं पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानं आणि देवाच्या वचनाच्या प्रकाशामध्ये आम्ही खऱ्या अर्थानं देवाच्या आणि बनाव वचनाप्रमाणे करण्यासाठी आपण सर्वांचं अतिशय मार्मिक आणि अतिशय स्पष्ट असं देवाचं पवित्र वचन आम्हाकडे आलेलं आहे परमेश्वराला धन्यवाद देतो आजच्या पवित्र वचनाच्या सेवेसाठी मान्य डॉक्टर रेव्हरेंड अतुल अगमकर यांच्या गौरवी सेवा कार्यासाठी जो उजाळा आपल्या मिशनसोबत त्यांनी दिला जे आमचे आद्य मिशनरी झाले त्यांच्यासोबत त्यांनी सेवा केली एवढंच नव्हे तर मंडळीची जी मोलवान जबाबदारी आहे अंतर्गत आणि बहिर्गत रीतीने आणि सोबतच स्वतप्रती देवाप्रती स्वतप्रती व आपल्या शेजाऱ्याप्रती आपण किती दक्ष आहोत याचा विचार आज सायंकाळी पवित्र वचनातून आम्हाला मिळालेलं आहे बाळकसाहेबांचं मी मनपूर्वक आभार मानतो पवित्र वचनाच्या या गौरवी सेवेसाठी आज उपस्थित असलेल्या ज्या मंडळ्या या ठिकाणी आलेल्या आहेत मुंदलवड धडगाव तोरणमाळ तळोदा शिरपूर दोंडायचा नळगवाण ढेकवत परिसर वाक्षेपा वसलाई धुळे शहादा धानोरा आणि सेलिमपूर आपल्या सगळ्यांचं या त्रेसष्टाव्या मेळाव्यामध्ये स्वागत आहे आपली उपस्थिती देवाप आशीर्वादित करो व आज ऐकलेलं हे पवित्र वचन आम्ही पुढे या यावेळेला वेळ आहे देवाच्या सुंदरशा दानार्पणाच्या ह्या कार्यासाठी सुंदरसं गीत आपण ऐकणार आहोत दोन गीत या वेळेला होणार आहे पहिलं गीत शहादा ग्रुपचं असणार आहे आणि दुसरं गीत हे वि बंधू विशाल चोपडे आणि त्यांच्या सोबत असलेले जे बंधू आहेत त्यांचं दुसरं गीत होईल शहादा ग्रुप जो सकाळी विजेता गट ठरलेला आहे तो गट पुढे येऊन गीत गायन करेल हे गीत होत असताना आपण आणलेलं दान प्रभूच्या भांडारात अर्पण करणार आहोत

ঠিক আছে

आप खड़े रहो खुदा की नजात के काम देखो डरो मत, मत चुप चाप खड़े रहो खुदा की नजात के काम देखो खुदा की नजात के काम देखो खुदा की नजात के काम देखो चुपचाप तुम खड़े रहो डरो मत चुपचाप खड़े रहो खुदा की नजात के काम देखो मत चुपचाप खड़े रहो खुदा की नजात के काम देखो चलती है खुश्क जमी हो जाती है खुश्क की हवाएं जब चलती है, है।, है खुश्क जमीन हो जाती है। पानियों का ढेर लग जाता है ऊंची दीवार बन जाती है डरो मत चुप चाप खड़े रहो खुदा की नजात के काम देखो डरो मत चुप खडे रहो खुदा की नजात के काम देखो जो डराता था और रास्ता भी न देता था वो ही पानी जो डराता था और रास्ता भी न देता था वो ही पानी जो डराता था और रास्ता भी न देता था वो ही पानी जो डराता था और रास्ता भी न देता था हुक्म खुदा से वो ही पानी बस मुर्दा हो बैठा था हुक्म खुदा से वो ही पानी बस मुर्दा हो बैठा था डरो मत चुप चाप खड़े की नजात के काम देखो डरो मत चुपचाप रहो खुदा की नजात के काम देखो खुदा की, नजात के, देखो, खुदा की नजात के काम देखो खुदा की के काम देखो चुपचाप तुम खडे रहो डरो मत चुप खड़े रहो खुदा की नजात के काम देखो करो मत चुपचाप खड़े रहो खुदा की नजात के काम देखो 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 अप्रतिम परमेश्वराला धन्यवाद असो या द्वारे कारण की जी गीतं गायलीत त्यातून केवळ प्रभूचं गौरव आहे मान्य रेवरेंड जे एच पठारे पाळकसाहेबांना मी विनंती करतो की पाळकसाहेब कृपया अर्पणासाठी आपण प्रार्थना करावीत प्रार्थना करू आपण आमच्या दयागन परमेश्वर पिद्या आज या सायंकाळी आम्ही तुझे आभार मानतो कारण या त्रेसष्टव्या मेळ्याच्या निमित्ताने तुझ्या दासा करवी आमच्याकडे कर जे पवित्र वचन आणलेलं आहे आणि ज्याची आम्हाला या काळानुरूप गरज होती त्या गरजेनुसार तू आम्हाला हे आध्यात्मिक मान्य पुरवलं तुझे आभार मानतो प्रभू आम्ही आज धन्यवाद देतो ज्या मिशनऱ्यांनी मोठ्या उद्देशाने या भारत देशामध्ये येऊन हे बीजारोपण केलेलं आहे आणि प्रभू आज आम्ही तुला धन्यवाद देतो तु एक शतक पार करून आमच्या मंडळ्या येतपर्यंत आलेल्या आहेत आणि आज तागायत तू आम्हाला टिकून ठेवलं याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आम्ही प्रार्थना करतो की प्रभू येणारा काळ जरी सर्वांसाठी कठीण आहे परंतु अशाही परिस्थितीमध्ये आरंभीच्या शतकामधील मंडळांप्रमाणे आम्हाला तो आदर्श घेऊन आमच्या मंडळा मिशनरी कार्यामध्ये गुंतलेला देवाच्या वचनामध्ये अग्रेसर असलेला आशा आढळू दे जेणेकरून आम्ही देवाप्रती कृतज्ञ राहून त्या देवाची स्तुती आराधना गौरव करणाऱ्या आमच्या सर्व तू बनव त्याचबरोबर आम्ही प्रार्थना करतो की जे तुझ्या दासाच्या द्वारे प्रभू आम्हाला वचन मिळालेलं आहे सर्वसेवक वर्गांसाठी वर्गांसाठी ज्यांना तू जबाबदार म्हणून नेमलेला आहे त्यांच्यासाठी प्रेषितय लोकांनी जे महान कार्य केलं वचनाच्या सेवेमध्ये ते घडून गेले आणि त्यामुळे प्रभू त्या मंडळांमध्ये जागृती जीवनपणा आला संजीवन आलं सामर्थ्य आलं आणि पवित्र आत्म्याच्याद्वारे अद्भुत कार्य घडत गेलं प्रभू आमची एकच प्रार्थना आहे की त्या प्रकारचं कार्य आमच्या मंडळांमध्ये नव्याने तू घडवून आण आणि हो दे की प्रभू इतरांप्रती आम्हाला अति कळवळा वाटू दे जेणेकरून प्रभू त्या प्रत्येकाला तुझी सुवार्ता सांगण्यासाठी आम्हाला धैर्य मिळावं सामर्थ्य मिळावं यासाठी धैर्याचा सामर्थ्याचा सा आत्मा तू आम्हाला दे आम्ही पुन्हा एक वार या मिळ्याबद्दल धन्यवाद देतो प्रभू कारण मागील दोन वर्ष या आजारामुळे या भीतीमुळे आम्ही एकत्र एक येऊ शकलो नाही परंतु आम्हाला मोकळीक दिले आणि प्रभू या मेळ्यामध्ये तो आशीर्वाद दिला असं आम्ही तुझे आभार मानतो तुझ्या दासाबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो त्यांना तो आमच्यामध्ये आणलेला आहे प्रभू या आरंभीच्या सभेमध्ये तो आम्हा सर्वांना आशीर्वादित केलं त्याबद्दल तुझी स्तुती करतो प्रभू या मेळ्यामध्ये आलेल्या प्रत्येकाला तो आशीर्वादित केलंस याबद्दल धन्यवाद देतो आज पुन्हा एक वार प्रभू दान देणं हे देखील आमची नेकडीची गरज आहे कारण प्रभू तुझी आज्ञा आहे आम्ही जितकी तुझ्यावर अधिक प्रीती करू तितकं आदि, आम्ही आम्ही अधिक तुला देऊ आणि देण्याने देखील तुझं आम्ही गौरव करू शकतो आणि म्हणून प्रभू ज्यांनी हे भांडारामध्ये दान टाकलेलं आहे त्या सर्वांना आशीर्वाद दे आणि होऊ दे की प्रभू घेण्यापेक्षा देण्यामध्ये जे धन्यता आहे आम्हा सर्वांना त्याची जाणीव होऊ दे हे दानपणच नव्हे परंतु आम्ही प्रत्येक आमचं सर्वांचं जीवित तुझ्या समोर नव्याने समर्पित करतो तू आमचा आणि या दानाचा तू स्वीकार कर तारणाऱ्या प्रवेशाच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक आम्ही उद्यासाठी सूचना आहे उद्या सकाळी नऊ वाजता तरुणांसाठी समुपदेशन आहे रेव्हरेंड अतुल अघमकर हे ते सत्र घेतील सकाळी नऊ वाजता सर्व तरुणांनी चर्चमध्ये उपस्थित असायचं आहे त्यानंतर मंडळांचं अहवाल वाचन असेल त्यामध्ये मुंदलवड धडगाव तोरणमाळ तळोदा शिरपूर दोंडाईचा नळगवाण ढेकवत परिसर वाक्षेपा आणि वसलाई सायंकाळच्या सभेची वेळ पत्रिकेमध्ये सात तीस आहे परंतु उद्या सायंकाळी सात वाजता आपण या ठिकाणी सायंकाळच्या सभेसाठी जमणार आहोत सायंकाळी सात वाजता आपण सभेची सुरुवात करू चालक असणार आहेत पास्टर सागर कालू आणि वचनाची सेवा करणार आहेत रेव्हरेंड अतुल अगमकर यासोबतच स्थानिक नंदुरबार मंडळीसाठी महत्वपूर्ण सूचना आहे उद्या सायंकाळी सभा संपल्यानंतर स्थानिक नंदुरबार मंडळीच्या सर्व सभासदांना भोजनाची व्यवस्था बॉयज हॉस्टेल या ठिकाणी केलेली आहे स्थानिक नंदुरबार मंडळी व मेळाव्यासाठी ज्या प्रियजनांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या प्रियजनांना त्या ठिकाणी भोजनासाठी यायचं आहे ही महत्त्वपूर्ण सूचना उद्यासाठी आहे यावेळेला आपण सभेचा समारोप करणार आहोत त्यासाठी आपण आपल्या जागेवर उभं हो राहू प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया प्रार्थना झाल्यानंतर सन्मान्य रेवरेंड डी एम पाटील पाळकसाहेब हे आशीर्वाद देतील व आपण एकमेकांना भेटून आजची भक्ती समाप्त करूया हे आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानेले जाऊ तुझे राज्य येव जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणी आसरून सोडितो तशी तो आमची ऋण आम्हाच सोड आणि आम्हाच परीक्षित आणू नकोस तर आम्हा सर्व वाईटापासून सोडी कारण की राज्य सामर्थ्याने गौरव हे सर्व काळ तुझीच आहे आहमेन आमचा तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याची कृपा तेव्हाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती आमच्या एस ए चर्चमधील सर्व मंडळांबरोबर आणि विश्वासणाऱ्या लोकांबरोबर या पुढेही असो आम्ही सर्वांना सलाम सभा समाप्त झालेली आहे